महाराष्ट्रामध्ये ज्या काँग्रेसबद्दल महाराष्ट्रातून ग्रामीण भागापर्यंत लोक म्हणतात की काँग्रेसचं काय आहे, अशा पद्धतीने जे वल्गनाव करत होते त्या लोकांच्या तोंडात बोध आहे, अशा पद्धतीने काँग्रेसचं कार्य झालेलं आहे। कारण की महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने आज जी बाजी मारलेली आहे, आज काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्ता आमचा हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढत होता आणि तो लढत असताना आज काँग्रेसच्या ज्या जागा होत्या एक होती, एक वरनं 14 चालले गेलेले आहेत। ते विशाल पाटील जे होते अपक्ष, त्यांनी देखील महाविकास आघाडीमध्ये येऊन काँग्रेसचा पाठिंबा दिला, काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि ते राऊत साहेबांनी, संजय राऊत साहेब असेल किंवा बाकीचे सगळ्यांनी ॲक्सेप्ट करून टाकलेलं आहे। कारण की आता एक खासदार आपला अजूनही पाडलेला आहे, बा योगायोग असेल की काय असेल, म्हणून नानाभाऊ पटोले जे आहेत, नानाभाऊ पटोले असतील, आमचे बाळासाहेब थोरात जे असतील, आमचे बंटी पाटील असतील, आमचे बाकीचे जे मंत्रिमंडळातले लोक आहेत, ही सगळी मंडळी जे माजी मंत्री होते किंवा आमदार होते ते सगळे तन मन धनाने सगळ्या कार्यकर्ते लागले होते। म्हणून महाराष्ट्रामध्ये 14 जागा या 14 खासदार निवडून आणण्याचा जो आहे जे श्रेय दिलेलं आहे ना, मग ते कोण काय बोलत होतं त्याच्यापेक्षा हे उत्तर आलं। त्यांनी प्रश्न केला होता, त्यांच्यावर गंभीर आरोप करून आज उत्तर आलं, ते फोडाफोडीचं राजकारण करत आहे। ज्या अशोक चव्हाणांना इज्जत दिली जात होती त्यांच्यामुळे जे पुढची पहिले जे होते, एक नंबर पहिला, दुसऱ्या नंबरच्या पहिला, आता पदन प्राधान्य भेटलं, ते त्यांच्या जागेवर बसले। आता अशोक चव्हाण साहेब या कोर कमिटीत होते ना, आज त्यांच्या त्यांची परिस्थिती काल बघितली असेल टीव्हीवर तुम्ही, की ते मोदींना भेटायला गेलं तर ते हात धुवून उभे होते, तरी त्यांना त्याच्यावर बघितलं सुद्धा नाही। म्हणजे विचार करा, अजूनही ज्या व्यक्तीला भारतामध्ये, ज्या मोदी साहेबांना भारतामध्ये त्यांना कुठलंही बहुमत नसताना स्वतःच्या पक्षावर कुबड्या घेऊन ज्यांच्याबद्दल विरोध करते, ज्यांना जेलमध्ये टाकलं, त्यांचं सहकार्य घ्यावं लागलं, ते नुसतं अमित शहा साहेबांनी सांगितल्यानंतर ते आज आजूबाजूला बघितलं आहे का, व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, आजूबाजू बघितलं नाही, उभे राहते नितीश कुमार आले म्हणून, आणि त्या अख्ख्या बिहार म्हणतोय की चाचू पलट जा, जो पलटी मारणारा चाचू आहे पलटू चाचू, तरी त्या ठिकाणी आज आज परिस्थिती काय आली, म्हणजे काँग्रेस जो होता काँग्रेसमध्ये ते होते म्हणून त्यांना इज्जत होती, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर काय झालं, म्हणून त्या जो मोदी साहेबांचा जो चेहरा आहे तो किती घमंडी आहे हे त्याच्यावर दिसून येतं अजून।